मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पी ओ विनर या यूट्यूब चॅनलवर एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। पवित्र पोर्टल शिक्षक भरती आणि स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। गेल्या 3 वर्षात शिक्षक भरतीसाठी अनेक आंदोलने आणि उपोषणे करण्यात आली। प्रत्येक वेळी शासनाने शिक्षक भरतीचं आश्वासन दिलं, परंतु ते आश्वासन काही कालावधीनंतर हवेत विरून गेलं। परंतु शिक्षक भरतीची समस्या आहे तशीच अजूनही कायम आहे। बेरोजगार वनवन भटकत आहेत आणि सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांचे मात्र मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे। आणि हाच आधार घेत शिक्षक भरतीसाठी आता बेमुदत आंदोलन केलं जाणार आहे। आदिवासी डीएड बीएड कृती समितीने जेव्हा जेव्हा आंदोलन केलं त्या त्यावेळेस शासन आणि प्रशासनाला यांच्या आंदोलनाची दखल घेण्यासाठी भाग पाडलं। प्रत्येक वेळेस यांनासुद्धा आश्वासन मिळालं की शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू केली जाणार आहे। परंतु हे आश्वासन पूर्णपणे सत्यात उतरवू शकलं नाही शासन आणि प्रशासन, आणि त्यामुळेच या संघटनेच्या वतीने आता बेमुदत आंदोलन केलं जाणार आहे मुंबईच्या आझाद मैदानावर। काय आहेत प्रमुख मागण्या घेऊयात जाणून। हर जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है। बेमुदत ठिय्या आंदोलन दिनांक 19 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता आणि ठिकाण असणार आहे आझाद मैदान मुंबई। यामध्ये प्रमुख मागण्या केल्या जाणार आहेत। यामध्ये पहिली मागणी, अनुसूचित जमाती जिल्हा परिषद शिक्षक भरती, या पदभरतीला वित्त विभागाची 100% मंजुरी द्यावी व मंत्रिमंडळाची मान्यता देऊन पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा। आदिवासी समाज आता तरी कुठे शिक्षणाच्या प्रवाहात येऊ लागला, परंतु पेसा क्षेत्रातील जर विचार केला तर शिक्षकांची हजारो पदे रिक्त आहेत। अशा परिस्थितीमध्ये पेसा क्षेत्रातील विद्यार्थी शिकणार कसे हा महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे लवकरात लवकर शासनाने पेसा क्षेत्राची तरी भरती सुरू करावी या मागणीसाठी होत आहे आंदोलन। दुसरी महत्त्वाची मागणी आहे, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा अर्थातच TIT 2022ची निविदा प्रक्रिया राबून कंपनी निवड परीक्षा तारीख ऑनलाईन प्रक्रिया घोषित करणे। फेब्रुवारी 2022 मध्ये शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात यावी असे आदेश देण्यात आले होते, परंतु यावर कोणतीही कारवाई झाली नाही आणि अद्यापपर्यंत शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीचे वेळापत्रक सुद्धा जाहीर करण्यात आलेले नाही आहे। त्यासोबतच अभ्यासक्रमामध्ये बदल होणार आहे का, अभ्यासक्रम कोणता असणार आहे याविषयी सुद्धा कोणतंही मार्गदर्शन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आलेलं नाही आहे। त्यामुळे लवकरात लवकर या परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात यावी ही मागणीसुद्धा केली जाणार आहे बेमुदत ठिय्या आंदोलनामध्ये। त्यानंतर तिसरी महत्त्वाची मागणी आहे, पालघर जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या जागांवर बाहेरील जिल्ह्यातील वर्षानुवर्षे आदिवासींच्या जागा बळकावून बसलेल्या 478 बदली झालेल्या शिक्षकांना पेसाच्या विहित धोरणानुसार तात्काळ कार्यमुक्त करून त्या जागा रिक्त करण्यात याव्यात। पेसा क्षेत्रातील 478 जागा जर रिक्त झाल्या तर त्या ठिकाणी आणखी पेसा क्षेत्रातील उमेदवारांना संधी प्राप्त होणार आहे शिक्षक होण्याची। त्यामुळे आदिवासींच्या जागा ह्या आदिवासींनाच मिळणे उचित ठरणार आहे। वरील मागण्यांच्या संदर्भात आपल्याला सुद्धा काय वाटते कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। सोबतच आपण जर शिक्षक भरतीच्या बाजूने असाल तर बेमुदत ठिय्या आंदोलनाला आपला सुद्धा सपोर्ट असू द्या। सोबतच प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलसोबत जुळले रहा। धन्यवाद।